नमस्कार, मी तन्मय केतकर। आपल्याकडे रेरा कायदा लागू झाला आणि त्याच्याविषयी समज कमी आणि गैरसमज जास्त पसरले। रेरा कायद्याने प्रत्येक प्रकल्पाची नोंदणी ही अत्यावश्यक किंवा बंधनकारक केलेली आहे। त्याच वेळेला काही प्रकल्पांना या नोंदणीपासून सूट दिलेली आहे। अशी सूट असलेल्या प्रकल्पांमध्ये ज्या प्रकल्पांना बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र किंवा भोगवटा प्रमाणपत्र मिळालंय अशा प्रकल्पांचा समावेश होतो। आता एखाद्या प्रकल्पाला बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र मिळाल्यावर त्याला सूट आहे किंवा नाही असेल तर ती कुठल्या कालावधीपर्यंत आहे? रेरा कायद्याचा संक्रमण कालावधी जो सुरुवातीला 90 दिवसांचा होता तो संपल्यानंतर देखील ही सूट कायम राहील का? याविषयी अनेक तर्कवितर्क, शंकाकुशंका आणि एकंदरीतच संभ्रम आहे। आजही अनेकांची अशी समजूत आहे की जर एखादा बांधकाम प्रकल्प पूर्णपणे तयार केला, म्हणजेच त्याला पूर्णत्व आणि भोगवटा प्रमाणपत्र मिळालं, तर अशा प्रकल्पाची जाहिरात किंवा विक्री करण्याकरता रेरा अंतर्गत त्या प्रकल्पाची नोंदणी करणं हे आवश्यक नाही। मात्र जर आपण कलम 3 जर आपण काळजीपूर्वक वाचन केलं तर त्यात आपल्याला आढळून येईल की रेरा कायदा जेव्हा लागू झाला आणि रेरा कायद्यानुसार प्रकल्पांना नोंदणी सक्तीची करण्यात आली, या कलम 3 काही प्रकल्प असे दिलेले आहेत ज्यांना त्या प्रकल्पाची नोंदणी करणं आवश्यक नाही। याच प्रकल्पांमध्ये ज्या प्रकल्पांना हा कायदा लागू होण्या अगोदर बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र मिळालेलं आहे अशा प्रकल्पांचा समावेश आहे। आता ही जर कायदेशीर तरतूद आपण लक्षात घेतली आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा शब्द जो आहे तो म्हणजे ज्या प्रकल्पांना हा कायदा लागू होण्या अगोदर हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे। रेरा कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी दिनांक 1 मे 2017 रोजी सुरू झालेली आहे। याचाच अर्थ दिनांक 1 मे 2017 रोजी हा कायदा लागू झाला असं जर आपण धरलं तर त्याच्या आधी ज्या प्रकल्पांना बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र मिळालंय किंवा CC मिळालंय त्यांना नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, त्यांना नोंदणी करण्यापासून सूट आहे। पण त्यानंतर कधीही कुठल्याही प्रकल्पाला जर कम्प्लिशन किंवा CC मिळालं असेल तर कायद्यानुसार त्यांना प्रकल्पाची नोंदणी करावीच लागेल। हा संभ्रम निर्माण होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रेरा प्राधिकरणाने अपलोड केलेले FAQ। रेरा प्राधिकरणाने जे FAQ अपलोड केले त्यात एका प्रश्न असा होता की जर सुरुवातीचा जो संक्रमण काळ आहे म्हणजे 1 मे ते जुलै शेवट म्हणजे 31 जुलैपर्यंत ह्या कालावधीत जर एखाद्या प्रकल्पाला पूर्णत्व प्रमाणपत्र मिळालं तर मग त्यांना नोंदणीची गरज आहे का नाही, तर ह्या FAQला उत्तर देताना रेरा प्राधिकरण असं म्हणतं की जर या संक्रमण काळात तुमच्या प्रकल्पाला पूर्णत्व प्रमाणपत्र मिळालं तर तुमचा प्रकल्प पूर्ण झाला आणि तो प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे त्याला नोंदणीची आवश्यकता असणार नाही। हे झालं महाराष्ट्राने केलेल्या नियमांबद्दल। पण केंद्र शासनाचा जो कायदा आहे किंवा मूळ जो कायदा आहे त्यातील कलम 3 अशी स्पष्ट तरतूद आहे की एखाद्या बांधकाम प्रकल्पाला जर कायदा लागू होण्या अगोदर बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र असेल तर आणि तरच त्यांना नोंदणीपासून सूट आहे। बरेचदा कसं होतं की एखादा कायदा लागू करताना सुरुवातीचा त्याचा संक्रमण काळ असतो, एखादा कायदा लागू झाल्यावर एका रात्रीत सगळी परिस्थिती पलटणं शक्य नसतं, त्यामुळे झालं काय की केंद्राने दिलेला कायदा राज्यात लागू करताना राज्य सरकारने नियम केले आणि त्यानुसार तेव्हा जे प्रलंबित प्रकल्प होते किंवा चालू प्रकल्प होते त्यांना एक 90 दिवसाचा कालावधी दिला की चालू प्रकल्पांनी आपली नोंदणी या 90 दिवसात संपवायची। त्या 90 दिवसाच्या कालावधीलाही पुढे मुदतवाढ देण्यात आली, जी आत्ता शेवटची मुदतवाढ देण्यात आली त्यानुसार ती 30 सप्टेंबरपर्यंत होती। त्याच्यानंतर जर एखाद्याला CC मिळत असेल तर त्याला नोंदणीपासून सूट नाही। याचाच अर्थ असा की कोणताही बांधकाम प्रकल्प रेरा कायदा लागू झाल्यानंतर जर अस्तित्वात येतोय, म्हणजे 1 मे 2017 जर एखादा प्रकल्प सुरू होतोय, समजा तो विकासक किंवा ती जी संस्था आहे ते स्वतःच्याच पैसे पूर्ण वापरून तो प्रकल्प पूर्ण उभा करतायत, त्याचं पूर्णत्व प्रमाणपत्र घेत आहेत किंवा त्याचं भोगवटा प्रमाणपत्र घेत आहेत आणि मग त्या प्रकल्पाची विक्री सुरुवात करतायत असं जरी आपण गृहीत धरलं तरी आता कसं आहे, हा बांधकाम
पूर्णत्व प्रमाणपत्र असणं किंवा नसणं हा फार थोड्या काळाकरता महत्त्वाचा भाग होता. तो संक्रमण काळ एकदा संपला की बांधकाम प्रकल्प तुमचा कुठलाही असो, त्याची जाहिरात आणि विक्री हे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला त्याची नोंदणी करणं हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आता रेरा कायद्याचा संक्रमण काळ संपल्यामुळे आणि त्याला अजून तरी काही मुदतवाढ न मिळाल्यामुळे आता एखाद्या प्रकल्पाला CC असणं किंवा नसणं याने तसा काही फरक पडणार नाही. ज्या प्रकल्पाला बांधकाम प्रकल्पाची जाहिरात आणि विक्री करायची आहे त्या प्रत्येक प्रकल्पाला रेरा अंतर्गत नोंदणीकृत व्हावंच लागेल. हां, ज्या प्रकल्पांना इतर प्रकारे सूट आहे, उदाहरणार्थ रिडेव्हलपमेंटची प्रोजेक्ट किंवा 500 मीटर आणि 8 युनिटपेक्षा कमी आकाराची प्रोजेक्ट, त्यांना ती सूट कायम राहील. मात्र ही पूर्णत्व प्रमाणपत्र किंवा CC ही जी सूट होती ही फार तात्कालिक स्वरूपाची होती, ही या पुढे कायम राहणार नाहीये. त्यामुळे इथून पुढे बांधकाम प्रकल्प स्वखर्चाने पूर्ण करून CC घेऊन मग जरी विक्री करायची असेल तरी अशी विक्री किंवा जाहिरात करण्याच्या आधी नोंदणी करणं हे बंधनकारकच आहे. आता आपण एकंदर CC आणि रेरा प्रकल्पाची नोंदणी याची थोडक्यात माहिती घेतली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा. धन्यवाद.